संकटांना तुमची लायकी नाही, मी तुम्हाला शरण यायला पाहिजे। गोपीनाथ गडावरून पंकजा मुंटे कडाडल्या। संकटांनो तुमची लायकी नाही, मी तुम्हाला शरण यायला, असं भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावरून बोलताना म्हणाल्या। आपल्याला काय मिळेल आणि काय नाही याची चिंता मी कधीही केली नाही, असंही त्या म्हणाल्या। दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या 8व्या पुण्यतिथी निमित्ताने गोपीनाथ गडावर आज कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं। या कार्यक्रमाला मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान उपस्थित होते। दिलेल्या संधीचं सोनं करणं हे गोपीनाथ मुंडेंचे संस्कार आहेत। माझ्या पराभवाचं सुद्धा मला सोनं करता आलं ह्याच्या एवढी पुण्याई कुणाकडे आहे। हा पराभव मला दिल्लीपर्यंत घेऊन गेला, हा पराभव मला शिवराजजींसारख्या सरळ स्वभावाच्या सात्विक एवढ्या मोठ्या नेत्यापर्यंत घेऊन गेला। हा पराभव मला खूप शिकवून गेला तुमच्या सेवेसाठी। तिथून शिकून मी तुमच्या सेवेसाठी अविरत काम करणार आहे। मी तुम्हाला एवढंच सांगते, या मंचावर बसणारा कोणी असेल ते आपलं भविष्य स्वतःचं माझं तुमचं घडवू शकत नाही, बिघडवू शकत नाही। तुम्ही आहात ते एखाद्याचं भविष्य घडवू आणि बिघडवू शकणारे, तुमच्या हातात आहे ते। माझ्या जीवनामध्ये एवढंच सांगेन, संकटांनो मी तुम्हाला शरण यावं इतकी तुमची औकात नाही। संकटांनो मी तुम्हाला शरण यावं इतकी तुमची औकात नाही। जीवनाच्या या रणांगणात पाय देऊन मी उभे राहीन एवढी ताकद माझ्या लोकांची आहे। SBN मराठी, बीड।